मारे ठाकरे सरकार निर्णयाचा आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडनं स्पर्धा परीक्षा शिक्षकांकडनं जाहीर निषेध. म्हणजे तुम्ही आम्हाला काय खेळणं समजले का? आज उठायचं, परत उद्या परीक्षा पोस्टपोन करायची, उद्या परत परीक्षा पोस्टपोन करायची, ही तयारी करणारे जे सर्व विद्यार्थी आहेत, हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातले आहेत, मध्यमवर्गीय घरातील आहेत, सरकारी नोकरी लागत नाही. कोरोनामध्ये सरकारी नोकरी काय असतं हे तुम्ही आम्ही बघितलेलं आहे. आणि आम्ही काय तुम्हाला पैसे देऊन नोकरी मागत नाहीये. आम्ही तुम्हाला परीक्षा, आम्ही तुम्हाला नोकरी हा अभ्यास करून मागत असताना तुम्ही परीक्षा पुढे का ढकलताय? तुम्ही थोड्या तरी गोरगरिबाच्या मुलांचा विचार करायचा थोड्या तरी. बरं, हे सगळं होत असताना तुम्ही हा तरी विचार केलाय का? ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही गुलाल उधळला, मजा केली, तुमच्या पक्षाचे झेंडे रेटले. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट, एन कोरोनाच्या काळामध्ये जेईची एक्झामिनेशन झाली, सीईटीची परीक्षा झाली, मागे 28 तारखेला तुम्ही आरोग्य परीक्षेच्या भरतीची सुद्धा परीक्षा घेतली, अख्ख्या गावाचा गोंधळ करून ठेवला. आणि पारदर्शक तयारी घेणाऱ्या या सगळ्या स्पर्धा परीक्षेची तुम्ही का पुढे ढकलता? तुमचं कारण काय? बरं, तुमची इच्छा आहे का की आम्ही सगळ्यांनी ही स्पर्धा परीक्षा सोडून जावं, म्हणजे तुम्हाला सगळी लोक कंत्राटी भरता येतील? तुमची कारण सांगा. आणि हे सगळं होत असताना आम्ही सगळ्या स्पर्धा परीक्षा शिक्षकांच्या वतीनं सांगतोय, स्पर्धा परीक्षा जी राज्याच्या पूर्व परीक्षा जी मागच्या 25 महिन्यांपासून तुम्ही घेतली नाहीये, हो आम्ही हे एक्सक्यूज समजू शकतो की कोरोना होता, अडचण होती, आणि या कालावधीमध्ये आम्ही समजू शकतो सरकारी यंत्रणेवर ताण होता, कोरोना योद्ध्यांनी केलेलं काम सगळ्या बाबतीत आम्हाला गौरव आहे, कौतुक आहे, सरकारचा सुद्धा अभिमान आहे की खूप चांगल्या पद्धतीने सगळं हाताळले. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही जीव द्यावा. म्हणून मागच्या 25 महिन्यांपासूनची परीक्षा तुम्ही घेतलेली नाहीये. सप्टेंबर नव्हे 20 सप्टेंबरपासूनची परीक्षा तुम्ही पुढे पुढे ढकलत आहात. तर आम्हा सर्वांच्या वतीनं विनंती आहे की तुम्ही परीक्षा घ्यायलाच हवी. जर तुम्ही परीक्षा घेऊ शकत नाही, त्याची कारण, ऑथेंटिक कारण तुम्ही द्यायला हवी. कोरोना हे कारण होऊच शकत नाही. पश्चिम बंगालमध्ये सगळ्या गावभरचं इलेक्शन सुरू आहे, सगळी लोक तिथून भाषण करतात, आणि तुम्ही महाराष्ट्रात कोरोना कारण सांगताय. परीक्षा ही झालीच पाहिजे गोरगरिबाच्या, सर्वसामान्य मध्यमवर्गीयाच्या आणि ग्रामीण भागात शिकणाऱ्या मुलाच्या जीवासोबत खेळू नका, ही तुम्हाला विनंती आहे. मी याच मुद्द्याला पुढे देतो. मला सगळा एमपीएससी करणारा विद्यार्थी जो परीक्षा देणार आहे यावर्षी, तो काही लहान विद्यार्थी नाही आहे. जर कोरोना कारण असेल तुमच्यानुसार, तर तुम्ही तशा सूचना द्या ना. विद्यार्थी त्या सगळ्या नियमांचं पालन करून परीक्षा केंद्रावर जातील आणि परीक्षा देतील. त्यामुळे कोरोना हे परीक्षा रद्द करण्याचं कारण असू शकत नाही. ठीक आहे, 5 वेळा परीक्षा पुढे केली. आणि एकमेव थोड्या वेळापूर्वी स्टॅटिस्टिक्स काढत होतो, एकमेव एमपीएससी अशी परीक्षा आहे की जी झाली नाही, बाकी सगळ्या परीक्षा झाल्या. आरोग्य सेवा घेतली का तर घोळ करायचा होता बरोबर. आणि एमपीएससी परीक्षा बरोबर 3-4 दिवस आधी असताना नाही घेत असा होऊन आले. त्यामुळे या निर्णयाचा पूर्णपणे जाहीर निषेध आहे. सरकारने याचा फेर विचार करावा आणि ही परीक्षा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी. विद्यार्थी सगळ्या नियमांचं पालन करण्यासाठी सक्षम आहे, रेडी आहे. हे लहान नाही ना, 4th-5th विद्यार्थी नाही ना, हे समज, हे सगळ्या गोष्टी समजतात. उद्या हे ऍडमिनिस्ट्रेशन चालवणारे लोक आहे. त्यामुळे म्हणून या निर्णयाचा पूर्णपणे निषेध आणि सरकारने ताबडतोब याचा फेरविचार किंवा फेर निर्णय घ्यावा. जे एमपीएससीची परीक्षा वारंवार पुढे जाते त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अगोदरच विद्यार्थ्यांचं वाढतं वय आणि आर्थिक समस्या एवढी मोठी आहे, आणि त्यातल्या त्यात विशेषतः मुलींच्या बाबतीत एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये त्यांना सगळ्या परीक्षा पास व्हाव्या लागतात. आणि तुम्ही जर पुन्हा पुन्हा या परीक्षा पुढे ढकलत असाल तर विद्यार्थी फक्त आता आत्महत्याच करायचे राहिलेले आहेत. सरकारला या विद्यार्थ्यांची आत्महत्या लॉट न पाहिजे आहे का, हा पण प्रश्न सरकारला विचार असा वाटतो. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुन्हा पुन्हा कोरोनाचं कारण सांगून स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात परीक्षा पुढे ढकलली जाते. सरकारने हे लक्षात येणं गरजेचं आहे की स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी हा वय वर्ष 20 ते 25 वयोगटातला आहे, तो सुजाण आहे, जाणकार आहे, तो मॅच्युअर आहे, त्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे कळतात. ह्या कोविड-19 सर्व नियमांचं पालन करून तो अभ्यास करू शकतो, परीक्षा देऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाकी सगळं चालू आहे. तुम्ही रस्त्यावर जा, पेठात जा, मार्केटमध्ये जा, अक्षरशः कोरोना चेंगरून मरेल अशी परिस्थिती आहे. पण मग या विद्यार्थ्यांच्याच बाबतीत पुन्हा पुन्हा परीक्षा का पुढे ढकलल्या जातात? बरं, केंद्राच्या सर्व परीक्षा चालू आहेत. इवन राज्य सरकारच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर आरोग्य सेवेची जी भ्रष्ट असणारी परीक्षा घेण्यात आली, एका एका बेंचवर 4-4 लोक बसून परीक्षा घेण्यात आली, विद्यार्थ्यांनी त्याच्या विरोधात एवढ्या मोठ्या प्रमाणात आवाज उठवला, पण त्याच्या बाबतीत आयोगानं सरकारनं कोणतंही ठोस आतापर्यंत पाऊल उचललं नाही. आणि जो आयोग, एमपीएससी आयोग पारदर्शकपणे आणि गोपनीयतेनं परीक्षा घेतोय
त्यालाच मात्र प्रत्येक वेळेस आडकाठी घातली जाते। तर सरकारने आता एवढं सांगावं की विद्यार्थ्यांनी आत्महत्या करावी का? तर सगळे लोक सध्या रस्त्यावर आहेत, विद्यार्थी वर्ग रस्त्यावर आहेत, सरकारने या गोष्टीचं उत्तर द्यावं। नमस्कार। आज जी परीक्षा रद्द करण्यात आली हा सगळ्यात चुकीचा डिसिजन आहे, इनसेन्सिटिव्ह आहे। आयोग या परीक्षेचं रद्द करण्याचं नोटिफिकेशन जे काढलं आहे त्याच्यामध्ये असं म्हणतोय की यथावकाश आम्ही तारीख सांगू की कधी परीक्षा घेणार आहे। यथावकाश म्हणजे काय? काय वाट कसली बघतंय सरकार? दुसरी गोष्ट अशी की हा जो पेपर काढलेला आहे हा पेपर कधीचा आहे? म्हणजे फेब्रुवारीचा आहे पेपर, आणि आत्ता पेपर जर तुम्ही घेणार असाल तर आज तुमचा मार्च आहे, किमान एक वर्षापूर्वी काढलेला पेपर, त्याची व्हॅलिडिटी काय? विद्यार्थ्यांनी अभ्यास किती करावा, याला काही धरबंधन आहे की नाही? दुसरं, सरकार कुणाचंही असू द्या, ते जर सामान्यांसाठी गरिबांसाठी काम करत नसेल तर ते सरकार काही कामाचं नाहीये। तरुणांसाठी तुम्ही डेमोग्राफिक डिव्हिडंडचा टेंबा मिरवतात, आणि हे जे तरुण आहेत हे रोजगार मागतायत संविधानिक पद्धतीने, सगळ्या अटी शर्ती पूर्ण करून तुम्ही त्यांच्यासाठी परीक्षा घेत नाहीये। दुसरी गोष्ट अशी आहे, लोकल सुरू आहे का मुंबईतली? सुरू आहे। रेल्वे सुरू आहे? सुरू आहे। पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू आहे। तिथे काय? तिथे कोरोनाचे कुठलेही नियम पाळले जातात किंवा नाही याची चाचपणी प्रत्येक विभाग करतो का? तर मुळीच करत नाहीये। आणि या गोष्टी, विद्यार्थी वर्गात जाऊन एका बाकावरती जाऊन एक विद्यार्थी पेपर देणारे, 25 विद्यार्थी एका वर्गात असतात, किमान एका वर्गाची कपॅसिटी 400 square feet असते, 400 square feet, तर तुम्ही सांगा की तिथे विद्यार्थी या नियमांचं पालन करणार की नाही करणार? बरं, पुढची परीक्षा म्हणजे या वर्षातली नियोजित परीक्षा, अजून त्याचं नोटिफिकेशन नाहीये। ही परीक्षा आपण गोष्ट करतोय ती 2019 परीक्षा संदर्भातली, ती आपण 2021 मार्च मध्ये करतोय। मग या सगळ्या जागांचं जे काय गणित आहे याची शासन काही उकल करून देणार आहे का? याची काही मांडणी आहे का? सामान्य प्रशासन विभाग याच्यावरती काही बोलतोय का? किंवा कुठले मंत्री पालकमंत्री काही बोलतात का? विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्षी आंदोलनाच्या भूमिकेत जावं आणि मगच सरकारला जाण येईल का? प्रशासनात बसलेले सगळे दुढाचार्य हे कशासाठी आहेत? ते या प्रोसेस मधून गेलेले नाहीयेत का? त्यांची सेन्सिटिव्हिटी मिळली आहे का? आपला मेंदू गहाण ठेवून ही लोक काम करतायत का? हे सगळे सरकारला विचारलेले प्रश्न आहे, सरकारने याची उत्तर द्यावी, विद्यार्थ्यांच्या समोर यावं। विद्यार्थ्यांची मागणी एक आहे की परीक्षा त्वरित व्हावी, 2 आठवड्यांच्या आत ही परीक्षा व्हावी। विद्यार्थी, शिक्षक आणि एकूणच संपूर्ण समाज या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे। जे राजकारणी ही परीक्षा पुढे ढकलतील त्यांना मतांच्या राजकारणासाठी सुद्धा या विद्यार्थ्यांचा विचार करता येणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावं। थँक्यू। स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना पुणे विद्यार्थ्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहे। आज जे शास्त्री रोडला आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा सरकारने विचार करावा, म्हणजे ज्या वेळेला 2-2 वर्ष वय वाढतंय, म्हणजे मुलांचे 2-2 वर्ष वाया गेले, मुलींचे 2-2 वर्ष वाया गेले, जर मुलींचे 2 वर्ष वाया गेले तर घरचे आज अक्षरशः परीक्षा रद्द झाल्यानंतर मुलींचे फोन आले की लग्नाचा विचार सुरू आहे आणि अक्षरशः मुली रडतायत, याचा विचार सरकारने काय केला पाहिजे? निवडणुका होत आहेत, तुमच्या मुलांचे लग्न होत आहेत, तुमच्या मुलांच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांना कॅबिनेट मंत्री पद मिळतात, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि फक्त परीक्षा होत नाहीये। गेल्या 28 तारखेला म्हणजे आताच आरोग्य विभागाची परीक्षा झाली, 2-2 दिवस पेपर अगोदर मुलांच्या हातात होते, आणि ही भ्रष्ट परीक्षा झाल्यानंतर जवळजवळ 500 ते 600 कोटीचा घोटाळा झाला। हा 500 ते 600 कोटीचा घोटाळा करण्यासाठीच फक्त परीक्षा घेतली गेली का? यापेक्षा म्हणजे एमपीएससीच्या पोरांपेक्षा ती पोरं सुज्ञ होती का? किंवा या परीक्षेमध्ये एमपीएससीच्या पोरांपेक्षा जास्त मुलं सहभागी झालेले असताना तुम्हाला ते पैसे पाहिजे होते म्हणून तुम्ही ती परीक्षा घेतली, आणि आता एमपीएससीच्या परीक्षेतनं तुम्हाला काही कपाळ मिळणार नाही म्हणून तुम्ही फक्त एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलताय, म्हणजे 5वी परीक्षा पुढे ढकलताय। किमान ही मुलं 8-8, 9-9 हजार रुपये इथं खर्च करून राहतायत, याचा तरी शासनाने विचार करावा, एवढीच विनंती आहे शासनाला। याआधी 11 ऑक्टोबरला एक्झाम होणार होती, 2 दिवसात त्यावेळी जेव्हा निर्णय झाला त्यावेळेस विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रकारचा आक्रोश दाखवला नाही। त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण की त्यावेळेस परिस्थिती सर्वांच्या लक्षात येत होती, परंतु सरकारनं तीच गोष्ट गृहीत धरली परत एकदा, म्हणजे काय एमपीएससीच्या मुलांना आणि स्पर्धा परीक्षा शिक्षकांना काही फरक पडत नाही, त्यांची एक्झाम कॅन्सल झाली की यांना कोणी म्हणजे वाली नाही, असा जो आतापर्यंत गैरसमज आहे तो दूर व्हावा। आज शास्त्री रोडला जे काही विद्यार्थ्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय या आक्रोशाला पूर्ण आमच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्ण शिक्षकांचा पूर्ण पाठिंबा आहे, आणि आम्ही त्यामध्ये सध्या आता जाऊन सहभागी सुद्धा होणार आहोत, लवकरात लवकर एक्झाम झाल्या पाहिजे। आज जर आपण बघितलं तर या स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा जो बहुसंख्य वर्ग आहे तर तो ग्रामीण भागामधून आलेला आपल्याला पाहायला मिळतो।
ग्रामीण भागाची पार्श्वभूमी जर त्या कुटुंबाची बघितली तर त्याची आर्थिक परिस्थिती त्या मुलावरती असते, ते असणार आर्थिक परिस्थितीचा ताण, त्याचबरोबर तुम्ही वारंवार त्या परीक्षा पुढे ढकलत चाललेला आहात, त्याच्यामुळे मुलावरती जो काही नियोजनाचा त्याचा अभ्यासाचा ताण असेल तर तोही वाढत चाललेला आपल्याला बघायला मिळतो. मग एक प्रकारे जर आपण बघितलं तर आपण तरुणांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण करतायत का? मग जर असं आपल्याला करायचं नसेल तर मग आपण या ज्या नियोजित परीक्षा आहेत तर त्या नियोजित वेळेप्रमाणे का घेत नाही? जर शासनाकडेच जर नियोजन नसेल तर आपण सामान्य नागरिकांनी या कोरोनाच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीने वागावं ही अपेक्षा शासन कशा पद्धतीने घेत आहे? आणि लवकरात लवकर या परीक्षा ताबडतोब फॉर्म्यात जो काही निर्णय आज घेण्यात आला तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेकही लक्षात घ्यावा आणि पुण्यामध्ये असणार त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार हे विद्यार्थ्यांची मागणी याचा विचार सरकारने लवकरात लवकर करायला हवा. तुम्हाला माझं म्हणणं सरकारला एवढं म्हणणं होतं की माहिती आहे का, तुम्हाला पहिलेच माहिती होतं पहिलेच 2-3 वेळेस एक्झाम पोस्टपोन झालेली होती, तर याच्या पहिले आता हा निर्णय का नाही घेतला की पहिले तुम्ही लसीकरण करून घ्यायला पाहिजे होतं. प्रत्येक मुलाला सेंटरवर जायचे पहिले लसीकरण करून घेतल्यानंतर जर त्याला एंट्री दिली असती तर माझं म्हणणं की आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. कारण माहिती का, जर लसी जर निर्माण केल्या असत्या तेवढ्या आणि आज माहिती का गव्हर्नमेंट जो तेवढ्या लसी आहेत एक्झाम त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने झाली असती, माझं म्हणणं की हा निर्णय कुठेतरी लसीकरण आता बी टाइम गेलेला नाही, आतापर्यंत बी आपण लसी देऊन ह्या गोष्टी करू शकतो. थँक्यू. मला राज्य शासनाला एक महत्वाचा मुद्दा सांगावासा वाटतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लास्ट टाइम जेव्हा परीक्षा पोस्टपोन झाली होती त्या मुख्यमंत्र्यांनी एक अभिवचन दिलं होतं, मी सर्व विद्यार्थ्यांसोबत आहे आणि विद्यार्थ्याला मी वचन देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये परीक्षा पुन्हा कॅन्सल करणार नाही. तर मुख्यमंत्र्यांनी आपला दिलेला शब्द पाळावा आणि कुठलंही वैध कारण नसताना परीक्षा पुन्हा पोस्टपोन करणे हे विद्यार्थ्यांच्या आर्थिक सामाजिक आणि त्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी खेळण्यासारखं आहे. वास्तव परिस्थिती परीक्षा कॅन्सल करण्यासारखी कोणती नाही, कारण सध्या राज्यात ऑलमोस्ट सगळ्या व्यवस्था व्यवसाय चालू आहेत. परंतु परीक्षा ज्या विद्यार्थ्यांची घेतली जात आहे तो विद्यार्थी किमान वय वर्ष 21 आहे आणि तो सुजाण आणि जागरूक आहे, शैक्षणिक आहे, त्याला माहिती आहे सोशल डिस्टन्सिंग काय करायचं आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोग सांगते आहे की आम्ही सगळ्या नियमांचं पालन करू, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू आणि संबंधित व्यवस्थेबद्दलचे सगळ्या नियमांचे अंमलबजावणी करू. राज्य शासनाला आयोग सगळं शाश्वतता देते आहे, विद्यार्थी त्याचं पालन करायला तयार आहेत. तर शासनाला नेमकी कोणती अडचण आहे यामधला तथ्यात्मक बाब कोणतीही स्पष्ट दिसत नाही आहे. त्यामुळे राज्य शासनाला विनंती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर शासनाने विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी ही विनंती आहे. नमस्कार. आम्ही स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवतो की एमपीएससी म्हणजे घटनात्मक आयोग आहे, स्वतंत्र आयोग आहे. पण मागच्या 4-5 वेळेस सरकारने ही परीक्षा परत पुढे ढकलून सिद्ध केलंय की हे राज्याच्या लेवलचा आयोग तसं काही इंडिपेंडेंट राहिलेलं नाहीये. तर परीक्षा ही 14 तारखेलाच व्हायला पाहिजे. केंद्राच्या परीक्षा होऊ शकतात, राज्याच्या ही परीक्षा त्याच पद्धतीने होऊ शकतात. सगळी काळजी इथे विद्यार्थी घेतील, मात्र आता विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा अंत पाहू नये. परीक्षा ही 14 तारखेलाच व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. शासन आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं कारण सांगून पुढे परीक्षा पुढे करत आहे, परंतु आपत्ती व्यवस्थापन कायदा हा फक्त स्पर्धा परीक्षेतल्या मुलांनाच लागू आहे का? याही गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि कालच आयोगाने नोटिफिकेशन शुभेच्छाचं दिलं परीक्षेच्या आणि आजच पुन्हा एजीके आहे की पुढच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे जात आहे अशा पद्धतीचं एक नोटिफिकेशन काढलं. तर एक सगळ्यात महत्वाचं आहे की 14 मार्चला ही जी परीक्षा ठरलेली आहे शासनाने म्हणजे ती घेतलीच पाहिजे आणि मुलांनी जो आंदोलन केलं आहे त्याला आमचं सगळ्या शिक्षकांचा पाठिंबा. नमस्कार. आज शासनाने जो काही आदेश काढलाय किंवा आयोगाने जो आदेश दिलाय की परीक्षा पुढे जात आहे, आपत्ती व्यवस्थापनाचं जे कारण दिलेलं आहे, पुण्यातनं आज सगळ्या मुलं त्याच्याबद्दल त्यांचे संताप व्यक्त करत आहेत आणि आज शिक्षक जे इथं जमलेले आहेत शिक्षकांचंही तेच म्हणणं आहे की परीक्षा ह्या त्या दिवशी झालेल्या पाहिजे. आणि विद्यार्थी जे काही आंदोलन करतायत ते आंदोलन अतिशय योग्य आहे, त्यासाठी स्पर्धा परीक्षा शिक्षक पुणे हे सर्व त्यांच्यासोबत जाहीर पाठिंबा देत आहेत. आणि हे आंदोलन जोपर्यंत तुमच्याकडनं डेट जाहीर होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी ते आंदोलन सुरूच द्यावं असं या शिक्षक वतीचे मध्ये आम्ही सगळं तुमच्या पुढे ते मत मांडतोय आमचं. कोण बोलतोय? विद्यार्थ्यांनी जे काही आंदोलन सुरू केलेलं आहे ते आंदोलन जोपर्यंत आयोगाकडून काहीतरी नोटिफिकेशन येणार नाही किंवा शासन जोपर्यंत हे मान्य करत नाही किंवा शासन जोपर्यंत निर्णय देत नाही की झालेली जी काही एक्झाम आहे किंवा नियोजित जी एक्झाम होती ती त्याच दिवशी जोपर्यंत होणार नाही असं डिक्लेअर करणार नाही तोपर्यंत सर्व शिक्षक संघटनेचा विद्यार्थ्यांना सर्व पाठिंबा राहील.
नमस्कार. आयोगाने आज काही डिसिजन दिलेला आहे ते तिसऱ्यांदा चौथ्यांदा एक गोष्ट होते पोस्टपॉन. शेवटच्या 2 दिवसाच्या अगोदरचे पोस्टपॉन करण्याचा मुद्दा आयोगाचा दरवेळेचं हे जे नाटक झालेलं आहे. युपीएससीने या मध्यंतरच्या कालावधीत पूर्व परीक्षा घेतली, मुख्य परीक्षा घेतली, मुलाखत घेऊन त्यांच्या निकालांचा प्रोसिजर आलेली आहे. आरआरबीने आपल्या परीक्षा डिक्लेअर केल्या, आरबीआयच्या परीक्षा चाललेल्या आहेत, बाकीच्या परीक्षा आयोग आणि मध्यंतरी अजून मुद्दा या 2 वर्षांमध्ये 79 परीक्षा तुम्ही 21 मिळाल्या आला तरी सुद्धा घ्यायचा पत्ता नाहीये. तर हे अत्यंत अन्यायकारक आहे. विद्यार्थी जे काही आंदोलन करतायत त्याला पूर्णपणे पाठिंबा स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटनेचा आहे आणि तो पुढे पण राहिलाच जोपर्यंत परीक्षेचा निर्णय योग्य तो होणार नाही. तर या ठिकाणी मी सर्व शिक्षकांच्या वतीने सरकारला कळकळीची विनंती करत आहे की या ग्रामीण गोरगरीब मध्यमवर्गीय भागातील विद्यार्थ्यांचा अंत पाहू नका. कारण काय, प्रत्येक वेळेस तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं, तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं, तुम्ही सांगायचं आम्ही ऐकायचं. तुम्हाला हाही प्रश्न पडला असो की शिक्षकांना यातलं का, तर आम्ही जे सर्व शिक्षक आहोत ना, आम्ही सर्व शिक्षक त्याच प्रोसेस मधनं गेलेलो आहोत, त्याच पद्धती पाहिजलेल्या आहेत. आमच्या काळात असं कधीही परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रकार कधीही झाला नव्हता. म्हणून एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जर परीक्षेवर सर्व महाराष्ट्राचा विश्वास राहावा असं वाटत असेल, सरकारवर सर्व महाराष्ट्र विश्वास राहावा असं वाटत असेल आणि परीक्षा खरंच पारदर्शक पद्धतीनं पार पडेल असं तुम्हाला वाटत असेल तर कळकळीची विनंती आहे, प्लीज परीक्षा तुम्ही 14 तारखेलाच घ्या. जर काहीही अडचणी आल्या आम्ही सर्व विद्यार्थी सहकार्य करायला तयार आहोत. आमच्याकडे मॅच्युअर सध्या कुणीही नाही. सगळं त्या सेंटरवर जर तुम्ही इच्छा असेल तर आम्ही 24 तास, तुम्ही म्हणा 1 दिवस अगोदर आम्ही सगळं घेऊन येऊ 24 तास त्या सेंटरवर. पण काय, हा करिअरचा प्रश्न आहे, जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर तुम्ही ही परीक्षा वेळच्या वेळेवर घ्या ही कळकळीची विनंती आम्हा सर्व विद्यार्थ्यांकडनं व सर्व शिक्षक वृद्धांकडनं. आम्ही स्वतः स्पर्धा परीक्षा शिक्षक संघटना पुणे करत आहोत, आम्ही सर्वांचा याला पाठिंबा आहे आणि विद्यार्थ्यांच्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. तो अनकंडिशनल पाठिंबा असेल हा आमच्या सर्वांच्या वतीनं ग्वाही आहे. सर्वांकडनं धन्यवाद. युपीएससीच्या परीक्षा, युपीएससीच्या परीक्षा
सरकार हमें पढ़ने दो पढ़ने दो पढ़ने दो।
आगे बढ़ने दो, अरे टकरे सरकार हमें बनने दो, देश को आगे बढ़ने दो, टकरे सरकार हमें बनने दो, देश को आगे बढ़ने दो, टकरे सरकार टकरे ही टकरा है, खाली मुल्तान माय, एमपीसी परीक्षा क्या हक्काची नहीं पुराना बापाजी, एमपीसी परीक्षा क्या हक्काची नहीं पुराना बापाजी, एमपीसी परीक्षा क्या हक्काची नहीं पुराना बापाजी, कौन मंत्र घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, कोण मंत्र घेत नाही घेतल्याशिवाय राहत नाही, मुर्दाबाद मुर्दाबाद ठाकरे सरकार मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद ठाकरे सरकार मुर्दाबाद, एमपीसी परीक्षा घ्या परीक्षा घ्या परीक्षा घ्या परीक्षा घ्या परीक्षा घ्या परीक्षा घ्या परीक्षा घ्या, ठाकरे सरकार तुम्ही एक काम करो कुर्सी छोडो आराम करो, ठाकरे सरकार तुम्ही एक काम करो कुर्सी छोडो आराम करो, उद्धव ठाकरे तुम्ही एक काम करो कुर्सी छोडो आराम करो, एक छंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या मोबाईलवर एक मेसेज आलाय, त्या मेसेज मध्ये आपल्याला कळवलंय की आपली एमपीएससीची परीक्षा ती कॅन्सल केली आणि आता आपण आंदोलन करतोय, त्या आंदोलनासाठी आपल्या महाराष्ट्राचे लोकनेते गोपीनाथ पडळकर आपले आज सामील झाले, एमपीसीच्या सर्व विद्यार्थ्यांकडून आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि ठाकरे सरकारला सांगू इच्छितो की इथं शिकणारा प्रत्येक विद्यार्थी गोरगरे शेतकरी मराठवाड्याचा विद्यार्थी जे काय अन्याय होतो तो थांबला पाहिजे आणि जी काही एमपीसीची परीक्षा ती लवकरात लवकर झाली पाहिजे, एमपीएससीच्या परीक्षा एमपीएससीच्या परीक्षा एमपीएससीच्या परीक्षा खाली बसून द्या खाली बसून द्या खाली बसून द्या, एमपीएससीच्या परीक्षा मॅडम, एकंदरीत आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोनाच्या काळात पूर्ण जी काय आर्थिक स्थिती आहे ती सगळी खराब झाली आहे, परंतु त्यातही एमपीएससीची परीक्षा होणार होती, पण त्या ठाकरे सरकारनं गोर गरीब शेतकरी घरातल्या विद्यार्थ्यांवर हा सगळ्यात मोठा अन्याय आहे, ह्यातून या एमपीएससीद्वारे कुठला तरी विद्यार्थी कुठल्या तरी पोस्टवर जाणार होता, तो कुठेतरी भविष्यात त्या आर्थिक चालू होणार होता, परंतु या ठाकरे सरकारने एमपीएससीची परीक्षा कॅन्सल करून सर्व गोर गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांवर अन्याय केला ही लोकशाही आहे आणि या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये ग्राम
व्यवस्थित वेळेवरती पोहोचा, गाड्यांचं बुकिंग करा, त्यांना हॉल तिकीट मिळालेले आहेत आणि आज तुम्ही महाशिवरात्री दिवशी सुट्टी आहे, या दिवशी तुम्ही त्यांना माहिती देता की आता परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. एका बाजूला युपीएससीच्या परीक्षा होत आहेत, एका बाजूला बँकिंगच्या परीक्षा होत आहेत. आमच्या 28 तारखेला आरोग्य विभागाची परीक्षा झाली, त्यामध्ये फार मोठा घोटाळा झाला आणि 12वीच्या परीक्षा झाल्या. रेल्वे चालू आहे, लोकल चालू आहे आणि तुम्ही या मुलांच्या भावनेशी खेळताय, ज्यांचे आई वडील राहण्यात काम करतायत, दुसऱ्याच्या शेतात काम करतायत, व्याजानं पैसे उचलतायत, त्यांनाही वाटतंय माझा पूर्ण तहसीलदार व्हावा आणि त्याला तुम्ही हे करताय. ज्यावेळेस सांगितलं होतं की यावेळेस घेतलेली परीक्षा ही शेवटची पुढे त्याच्यानंतर परीक्षा पोस्टपोस्ट केली सरकार बसा, उठू नका उठू नका उठू नका. वागायला लागलाय विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये, तुम्ही इतकं अमानुष कसं काय वागू शकता? या सगळ्या असताना गेल्या वर्षी परीक्षा कंडक्ट केली आणि स्टेट गव्हर्नमेंटला काय होतंय, सुलभ 4 वेळा आता 5 वेळा परीक्षा करायला, आता परिपत्र काढून आता सांगताय परीक्षा परीक्षा आहे रविवारी. प्रत्येक जिल्ह्यातून सेंटर आली की पुण्यासारख्या ठिकाणी सेंटर आली की त्याचा येण्याचा खर्च, जाण्याचा खर्च आणि तिथे 2 महिन्यापासून पुण्यात स्थळ टाकून अभ्यास करतोय. कोण राहणार शासनानं? आम्ही विद्यार्थी, आम्ही विद्यार्थी ठिकाणी.